हॅलो फ्रेंड्स, तर मी बनवणार आहे चहा. आणि या सगळेजण तुम्ही चहा प्यायला, तर गावाकडच्या पद्धतीचा कशा प्रकारे मी चहा बनवते तर दाखवते तुम्हाला. एक कप दूध घेतलंय, आपण टाकणार आहोत साधारण 2 कप पाणी. यात टाकणार आहे आपण साखर पूर्ण टाकली, पूर्ण म्हणजे 3 चमचे साखर टाकली आणि 1 चमचा चहा पत्ती, चहा पावडर. त्यानंतर आपण टाकणार याच्यात आलं, अद्रक, अद्रक म्हणते मी याला. तर थोडस टाकलंय, जास्त पण नाही टाकायचं. साध्या सोप्या पद्धतीने चहा बनवणार आहे, त्यामुळे असंच बनवते मी. तुम्हाला वाटलंच तुम्ही याच्यात इलायची किंवा चहाचा मसाला टाकू शकता, परंतु हा माझा चहा आहे त्यामुळे तो असाच बनणार. तर तुम्हा सगळ्यांचं सखी मराठीवर एकदम मनपूर्वक स्वागत आहे. जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील, ज्यांनी आतापर्यंत सुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब समोर जी घंटी आहे ती सुद्धा तुम्ही दाबा. त्यामुळे काय होईल ना, माझे जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे तुम्हाला आवाज वेगळा येत आहे, कारण मला झाली सर्दी. आणि सर्दीसाठी अद्रकचा चहा, आल्याचा चहा एकदम बेस्ट असतो, त्यामुळे सर्दी बसते. म्हणून मी आल्याचा चहाच पिते 2 वेळ, सकाळ आणि संध्याकाळ. तर हा संध्याकाळचा चहा आहे. आणि चहा पिल्यानंतर एकदम कामाला बरं वाटतं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं चहा करून बघा, एकदम छान लागतो. यामध्ये गवती चहा टाकला तर आणखी बेस्ट. मीडियम गॅसवरतीच मी चहा करते, तुम्ही बघू शकताय. कारण की साखर वेगळायला आणि चहापत्ती शिजायला थोडा वेळ लागतो. तर तुम्ही बघू शकताय आपला चहा झालाय तयार. गॅस कमीच करायचा. एकदम मस्त आणि छान लागतो हा चहा, बघू शकता. गॅस केलाय मी बंद, चहा झालाय तयार. तर या मग सगळेजण चहा प्यायला, एकदम मस्त आणि टेस्टी बेस्ट.